सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा. आमदार सुधाकर बालेराव यांनी मंदिराला दिले 40 लाख रुपये. 8व्या अखंड शिवनाम सप्ताहानिमित्त आमदार सुधाकर बालेराव यांनी जळकोट शहरातील श्री वीरभद्रेश्वर मंदिराला नुकतीच भेट दिली आहे व मंदिराला आतापर्यंत 40 लाख रुपये निधी म्हणून दिला आहे. मंदिर समितीच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. असा आता आधार आहे आणि ह्या आधारासाठी एवढा आम्हाला खर्च यायला लागलाय आणि माझी आर्थिक परिस्थिती नाही आणि मी एवढे पैसे भरू शकत नाही. 100% तुमच्या ते ऑपरेशन मोफत करून दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. मात्र या ठिकाणी ह्या गोष्टी फक्त सांगून ऐकून सोडून दिलं तर नाही. निश्चित रूपाने आता दुष्काळाचा सामना निश्चित या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला करावा लागणार आहे. पाण्याची बचत करून मागवा कारण पाण्याची बचत करणं ही काळाची गरज आहे. कारण आम्ही पाणी कुठूनही आणायचा जरी प्रयत्न केला तर ते सांभाळून जतन करून वापरण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कमी पाणी पडणार नाही त्याची काळजी घेतो आम्ही. टँकरनं पाणी आणू, रेल्वेनं पाणी आणू, कुठूनही पाणी आणू, परंतु तुम्हाला पाणी पुरवठा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. काळजी करायची आवश्यकता नाही एवढा विश्वास या ठिकाणी देतो. या प्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष, समितीचे पदाधिकारी, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे डायरेक्टर धर्मपाल भाऊ देवशेट्टे, जळकोटच्या उपनगराध्यक्ष रोहिणीताई केंद्रे, नंदू नळंदवार, पप्पू बोईनवाड, खादर लटवाले, राजू पाटील, विश्वनाथ चाटे, अरविंद नागरगोजे, रमाकांत राचेवार, अविनाश नळंदवार, माधव महदेवरू, बालाजी गुडसुरे, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र 24 आवाजसाठी ओंकार टाले, जळकोट. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.